आज आपण बघूया विथ रेसिपी विथ विद्यामध्ये ब्रेडचे भजे, ब्रेड पकोडे. खूप हे इन्स्टंटली इझी असे होणारे ब्रेडचे भजे आहेत, क्रिस्पी. चला तर मग आपण घेतलेले साहित्य मी तुम्हाला सांगते. घेतलेले आहे पहिले ब्रेड, चवीनुसार मीठ, अजवाईन, तिखटसुद्धा चवीनुसार घ्यावं लागेल, हळद आणि सोजी म्हणजे रवाच. थोडंसं असं क्रिस्पी आणि याच्यासाठी रवा घ्यावा लागेल आपल्याला. त्यासाठी कोथिंबीर आणि मेन म्हणजे पकोडे बनवण्यासाठी आपल्याला घ्यावा लागेल बेसन 2 वाटी. ब्रेड भजे किंवा पकोडे बनवण्यासाठी आपण घेतलेला बेसन, बेसनमध्ये आपण हळद टाकूया. तिखट टाकूया, टेस्टनुसार तिखट घेऊया. ओवा घेऊया 1 चमच. मीठसुद्धा टेस्टनुसार टाकावं लागेल. आणि सोजी 2 चम्मच सोजी, त्यामुळे एक वेगळाच टेक्स्चर येतो ब्रेडला आणि क्रिस्पीसुद्धा होतात. जिरा आणि मोहरी ते पण आपण ॲड करूया आणि कोथिंबीर. ब्रेडच्या भजेसाठी आपण मिक्सचर हे आता एकजीव करून घ्या, एकत्र करूया. आणि हे इन्स्टंट भजे असल्यामुळे ब्रेडचे भजे खूप इन्स्टंट होतात आणि खुसखुशीतसुद्धा होतात. जर आपल्याला वेगळ्या प्रकारे करायचे असेल तर आपण दुसरीसुद्धा रेसिपी बघूया, ज्याच्यामध्ये पोटॅटो हा क्रश करून घ्यायचा आणि त्याची ग्रीन चिली वगैरे असं टाकून ती एक वेगळी भाजी बनवायची आणि ती ब्रेडमध्ये आपण ॲड करून तेसुद्धा पकोडे आपण नेक्स्ट टाईमला मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे. थोड्या थोड्या प्रमाणात हे मिक्सर आपल्याला व्यवस्थित असं थोडं लिक्विडसारखं करून घ्यायचं आहे, पण जास्त प्रमाणात पातळ नको. त्यानुसार ब्रेड हा व्यवस्थित ब्रेडला चिटकेल आणि ब्रेड या मिक्सरमध्ये तुटायला नको. अशा प्रकारे आपण मिक्सर तयार करून घेऊया. अशा प्रकारे आपलं हे मिक्सचर आता तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला आता आपण ब्रेडचे स्लाइस करून घेऊया आणि एका साईडला तेलसुद्धा गरम करायला आपण ठेवलेलं आहे. तेल असं गरम होऊ द्यायचं की त्यामध्ये आपण जर भाज्याचं हे टाकलं पीठ तर ते असं वरती आलेलं दिसेल आपल्याला. त्यानुसार आपण एक एक ट्रायंगल करून आपण त्यामध्ये टाकूयात. आपण आता ब्रेडचे स्लाइस करून घेतलेले आहेत ट्रायंगल टाईप आणि हे आपण आता या मिश्रणामध्ये डिप करून घेऊया. याप्रमाणे आपण डिप करून तो पटकन त्याच्यामध्ये जाईल आणि तुटणार नाही अशा प्रकारे आपल्याला डिप करून घ्यायचं आहे आणि तळलेल्या कढईमध्ये आपल्याला ते टाकायचे आहे. आपल्याला हा ब्रेड पकोडा मिस ब्रेड बघूचा या प्रकारे ब्राऊन शेप येईल अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचा आहे. याचप्रमाणे आपल्याला सगळे ब्रेड पकोडे बनवायचे आहे. पहा तर आपले इझी, इन्स्टंट आणि क्विक असे होणारे ब्रेड पकोडे आहेत, ब्रेडचे भजे आहेत. हे खूप टेस्टी, क्रिस्पी आणि हे आपण टोमॅटो सॉससोबत सर्व करू शकतो किंवा पुदिना चटणीसोबत शुभ आपण खाऊ शकतो, टेस्ट घेऊ शकतो. आणि पुदिन्याची चटणीची रेसिपी मी तुम्हाला मागच्या वेळेस दाखवलेली आहे, त्याप्रमाणे ती चटणी, पुदिना चटणी किंवा सॉस सोबत खूप टेस्टी, अतिशय असे खुशखुशीत ब्रेडचे भजे आहेत, पकोडे आहेत. चला तर मग प्लीज शेअर करा,
लाईक करा, कमेंट्स करा आणि बेल आयकॉन दाबा, सबस्क्राइब पण करा.